वडील के सी वेणुगोपाल हे नाना पटोले यांच्या खिशात आहे. महाविकास आघाडी सरकार जर शाबूत राहिलं असतं तर नक्कीच के सी वेणुगोपाल यांनी नाना पटोले यांना मंत्री देखील बनवलं असतं. ही जी कमिटी अपॉइंट करण्यात आली आहे ती फार्स आहे आणि याच्यामधून नाना पटोलेंची उचलबांगडी होईल ह्या मताचा मी नक्कीच नाही आहे. कालच आपण पाहिलं की के सी वेणुगोपाल जे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन मंत्री आहेत त्यांनी एक सदस्यीय कमिटी रमेश चेनितला यांची महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या सद्यस्थितीबद्दल आणि चालू असलेला जो वाद आहे त्या संदर्भामध्ये आकलन करण्यासाठी दिलेली आहे. मी म्हणेल के सी वेणुगोपाल हे नाना पटोले यांच्या खिशात आहे आणि आपण पाहिलं की मागील 4 वर्षामध्ये जेव्हापासून भारतीय जनता पार्टीतून नाना पटोले काँग्रेसमध्ये आले 8-8 पदं त्यांना के सी वेणुगोपालांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये मिळाले आणि प्रत्येक पद हे मोठं पद आहे. त्यांचा प्रवेश झाल्याबरोबर त्यांना प्रदेश काँग्रेसचं उपाध्यक्ष केलं, त्यानंतर त्यांना अखिल भारतीय किसान काँग्रेसचं अध्यक्ष केलं, त्याच्यानंतर त्यांना नागपूर लोकसभेची उमेदवारी दिली, त्यानंतर त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याचं प्रचार प्रमुख केलं, त्यानंतर त्यांना विधानसभेचं देखील उमेदवारी दिली आणि नंतर विधानसभेचं अध्यक्ष केलं. एवढंच काही कमी होतं तर त्यांना प्रदेश काँग्रेसचं देखील अध्यक्ष करण्यात आलं. महाविकास आघाडी सरकार जर शाबूत राहिलं असतं तर नक्कीच के सी वेणुगोपाल यांनी नाना पटोले यांना मंत्री देखील बनवलं असतं. म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात लाड हे के सी वेणुगोपालांकडून नाना पटोलेचे होत असताना ह्या कमिटीचा कोणताही फायदा होणार नाही. ही जी कमिटी अपॉइंट करण्यात आली आहे ती फार्स आहे आणि याच्यामधून नाना पटोलेंची उचलबांगडी होईल ह्या मताचा मी नक्कीच नाही आहे.